नमस्कार, मी अक्षता मराठी होममेकरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या रोखण्यासाठी आपण आपल्या घरातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणारे कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी टाकाऊपासून टिकाऊचा पर्याय अवलंबून आपणही पर्यावरण संतुलनास थोडीशी मदत करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही वस्तू ज्या आपल्याला टाकाऊ वाटतात पण ते किती उपयुक्त असतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी एक टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बेडशीट्स विकत घेतो तेव्हा त्यांच्यासोबत मोस्टली उशांची मॅचिंग कवरं असतात. कधीकधी बेडशीट खराब होते म्हणून त्यासोबत आपण उशांची कवरं देखील टाकून देतो किंवा त्यांचा साफसफाई करण्यासाठी वापर करतो. आपण जेव्हा नवीन उशा आणतो तेव्हा त्या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि उशांची कवरं लावून देखील त्याला आपल्या केसाचं तेल वगैरे लागून ते लगेच मळकट होतात. तर याच जुन्या कवरांचा वापर आपण पिलो प्रोटेक्टर म्हणून करू शकतो. उशांवरती अशा प्रकारे ही कवरं चढवून त्यावर मॅचिंग उशीचे कवर घालावे. असे केल्याने उशा लगेच मळकट होत नाही आणि त्याचबरोबर त्या लवकर खराब देखील होत नाही. कवरांचा एक दुसरा छान उपयोग होतो तो म्हणजे फॅन स्वच्छ करण्यासाठी. फॅन स्वच्छ करायचा म्हटल्यानंतर त्याचा सर्व कचरा संपूर्ण खोलीभर पसरतो, सर्व माती आपल्या अंगावर इतर वस्तूंवर सांडते आणि कामात काम वाढतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उशीचं कवर अशा प्रकारे पंख्याच्या ब्लेडमध्ये घालून पंखा स्वच्छ केला तर सर्व कचरा कवरात जमा होतो आणि त्यानंतर ते कवर झटकून स्वच्छ करणे देखील सोपे जाते. त्यानंतर ओल्या कपड्याने पंखा पुसून घ्यावा. अशा पद्धतीने पंखा स्वच्छ केला तर कचरा सर्वत्र पसरत नाही. आपण कधीकधी एखादी वस्तू ऑनलाईन मागवतो तेव्हा त्या वस्तू बबल रॅपमध्ये गुंडाळून येतात आणि ते काही उपयोगाचं नाही हे समजून आपण फेकून देतो. याचा वापर आपण आपल्या घरातील काचेच्या वस्तू ज्या आपण कधीतरी सणासुदीसाठी सजावटीसाठी वापरतो त्या सांभाळून ठेवण्यासाठी करू शकतो. त्या अशा प्रकारे या बबल रॅपमध्ये गुंडाळून ठेवाव्यात, त्या लवकर खराब होत नाही किंवा तुटण्याची शक्यता राहत नाही. याच बबल रॅपचा वापर आपण दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या लाईट्स किंवा इतर शोभेच्या वस्तू सांभाळून ठेवण्यासाठी करू शकतो. काही टूथपेस्टसोबत ब्रश मोफत मिळतात, त्याची ब्रिसल्स कडक असल्यामुळे त्याचा वापर आपण ब्रश करण्यासाठी करत नाही. असे ब्रश साफसफाई करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. मिक्सरची भांडी ही साध्या स्क्रबने तितकी स्वच्छ होत नाही, अशा प्रकारे आठवड्यातून एकदा ब्रशच्या सहाय्याने ती घासली तर ती नेहमी स्वच्छ राहतात. त्याचप्रमाणे अशा प्रकारे खाचा असलेली डब्याची झाकणंसुद्धा घाण साचून लगेच खराब होतात आणि ती नेहमीच्या स्क्रबने तितकी साफ होत नाही. ब्रशचा वापर करून ती अगदी सहजरित्या आपल्याला स्वच्छ करता येतात. काही भांडी वरून स्वच्छ दिसतात पण त्यामध्ये घाण साचलेली असतात, ती भांडीसुद्धा ब्रशने आपण अगदी सहजरित्या साफ करू शकतो. अशाच प्रकारे आपण मिक्सर किंवा पाण्याचे नळ देखील स्वच्छ करू शकतो. सुईदोराच्या डब्यामध्ये सुया शोधणं खूप कठीण असतं. पेन संपल्यानंतर त्याची रिफिल काढून त्यात अशा प्रकारे सुया ठेवल्याने सर्व सुया डबाभर पसरत नाही, ते एकाच ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर एखादी सुई घेणे किंवा ठेवणेसुद्धा सोपे जाते.
आपल्या प्रत्येकाच्याच घरात अशा प्रकारे एका बाजूने कोरी असलेली झेरॉक्सची कागदं असतात आणि ते आपण अनुपयोगी समजून रद्दीला देतो. अशी ही कागदं हव्या त्या आकारात कापून ती स्टेपल करावी आणि त्यानंतर एका डबल साइडेड टेपच्या सहाय्याने फ्रीजला किंवा एखाद्या कॅबिनेटच्या दारावरती चिकटून घ्यावी. आपलं छोटंसं नोटपॅड बनवून तयार आहे. यावर तुम्ही किचनच्या सामानाची लिस्ट, जेवणाचा मेन्यू किंवा एखादी महत्त्वाची कामे लिहून ठेवू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शेजवान चटणीच्या बाटल्यांचा वापर आपण लोणची, मसाले किंवा कडधान्य साठवण्यासाठी करतो. पण काही वेळेस झाकण खराब झाल्यामुळे ती बरणे निकामी होते व आपण ती टाकून देतो. अशा बरण्यांचा वापर आपण मनी प्लांट, आर्टिफिशियल प्लांट्स किंवा छान अशी फुलं ठेवून घर सजवण्यासाठी करू शकतो. किंवा त्यामध्ये अशा प्रकारे फेरी लाईट्स लावूनसुद्धा खूप छान सजावट करता येते. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून आपण फक्त पर्यावरण संतुलनाला हातभार नाही लावत तर पैशाची बचत देखील करतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.